आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत जवाहरलाल नवोदय विद्यालय इयत्ता 6वीची जानेवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेकरिता हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिशन कार्ड हे कसे डाउनलोड करावे। चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात। यासाठी प्रथमतः कोणतेही ब्राउझर ओपन करा, त्यामध्ये सर्च बारमध्ये www.nvsadmissionclass6.in असा सर्च द्या। यानंतर आपल्या समोर जी विंडो आली आहे वेलकम टू नवोदय विद्यालय समिती या विंडोला क्लिक करा। त्याला क्लिक करताच कॅन्डेट रजिस्ट्रेशन पोर्टलवर आपण पोहोचलेलो आहोत। जेव्हा आपण विद्यार्थ्यांचे पर्सनली फॉर्म भरले तेव्हा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत असताना आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळाला होता, तो रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड म्हणजे त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख। चला तर मग आपण इथे या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून इथे मी पेस्ट करतो किंवा आपण मॅन्युअली एंटर करू शकता। त्यानंतर या विद्यार्थिनीची डेट ऑफ बर्थ मी पासवर्डच्या ठिकाणी एंटर करीत आहे। डेट ऑफ बर्थ महिना आणि वर्ष म्हणजेच या विद्यार्थ्याचा पासवर्ड होईल। त्यानंतर इथे हा कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा जशाचा तसा एंटर करील आणि लॉग इन म्हणेल। लॉग इन करताच आपल्यासमोर विद्यार्थ्याच्या लॉग इनचे डॅशबोर्ड इथे ओपन झाले आहे। इथे विद्यार्थ्यांचे नाव दिसत आहे, त्यानंतर इथे वरती डाउनलोड ॲडमिट कार्ड म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करायचे आहे ते इथे उपलब्ध झाले आहे। यावर मी क्लिक करतो। क्लिक करताच आपल्यासमोर इथे प्रिंट ॲडमिट कार्ड असा एक ऑप्शन उपलब्ध झाला। सिलेक्ट मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश या बॉक्सला चेकमार्क द्या, प्रिंट ॲडमिट कार्डवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रिंट ॲडमिट कार्ड, ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक करताच ॲडमिट कार्ड सेव्ह म्हणा। इथे आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेले दिसत आहे। याला मी ओपन करतो। ओपन करताच मला ज्या विद्यार्थिनीचे नवोदय विद्यालयाचे ॲडमिट कार्ड हवे होते ते उपलब्ध झाले आहे। हे ॲडमिट कार्ड प्रिंट करा आणि विद्यार्थ्यांना वाटप करा। या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया एका नव्या स्मार्ट व्हिडिओसह। तोपर्यंत रहा स्मार्ट व्हा स्मार्ट।